नमस्कार, मी रिद्धी खाणोलकर लोकमत सखीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सो तुम्ही या सगळ्या गोष्टी खूपदा ऐकल्या असतील, जसं की बॅग एसेन्शियल, ट्रॅव्हल एसेन्शियल्स, बॉडी एसेन्शियल्स आणि खूप काही गोष्टी. तसं आज बघणार आहोत आपण की हेअर एसेन्शियल्स. केसांसाठी पण एसेन्शियल्सची गरज असते. आता इसेन्शियल म्हणजे अशा गरजेच्या गोष्टी ज्या फक्त मुलींकडे नाही तर मुलांकडेही असल्या पाहिजेत, कारण मुलांचेही केस खूपदा खूप प्रॉब्लेमॅटिक गोष्टीमधनं जातात. आणि या सगळ्यासाठी आपण बघणार आहोत की काय असे 7 ते 8 इसेन्शियल पॉईंट्स आहेत किंवा त्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या सगळ्यांकडे असल्या पाहिजेत. त्याआधी जर तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरला असाल तर पहिले जाऊन ते करा, कारण त्यामुळे असं होईल की आमच्या येणाऱ्या इंटरेस्टिंग व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. सो सगळ्यात पहिला जो प्रोडक्ट आहे, किंवा आपण प्रोडक्ट नको म्हणूया, गोष्ट म्हणूया, तर ती गोष्ट अशी आहे की हेअर कोम. आता फनी म्हटलं की तुम्ही कोणतीही आपण रोडवरची किंवा कुठलीही फणी वापरतो आणि ती अगदी प्लास्टिकच्या फण्या इतक्या स्वस्त भेटतात आपल्याला की त्यामध्ये आपण इतके त्याच्या कलर्समध्ये गुंगून जातो की आपण त्या घेतो आणि मग आपल्याकडे असा स्टॉक होतो. पण त्या फण्या तुमच्या केसांना डॅमेज करतात, आणि नुसतंच डॅमेज नाही करत तर त्याच्यामुळे तुम्हाला डँड्रफ होण्याचे चान्सेस असतात, कारण तुम्ही जेव्हा केस सारखे सारखे विंचरता ना तेव्हा त्याच्यात मॉइश्चर क्रिएट होतं आणि ते मॉइश्चर तुमच्या जे फणी आहे प्लास्टिकची ती पटकन पकडते आणि त्यामुळे तुमचे केस खराब होतात आणि अति डँड्रफ होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे ते वापरणं बंद करा. आता तुम्ही म्हणाल मग फणी नाही वापरायचे का? फणी वापरा, पण फणी वापरताना वुडन फणी वापरा, वुडन कोम वापरा. वुडन कोम म्हणजेच की लाकडाची फणी. कुठेही ऑनलाईन किंवा कोणत्याही चांगल्या दुकानात तुम्हाला ती मिळेल. थोडेसे एक्सपेन्सिव्ह असतात, थोडेसे पैसे घालावे लागतात, पण केस केस असतात, त्याच्यासाठी हे नक्कीच करा. आता दुसरी आपली गोष्ट आहे पॅडल ब्रश. आता पॅडल ब्रश ऐकल्यावर तुम्हाला वाटेल पॅडलिंग वगैरे, तर असं काही नाही. पॅडल ब्रश तर तो असतो जो फणीसारखा दिसतो, पण तो हेअर ब्रश असतो. आता तो घेताना ना आपण त्याच्यातही, आता तुम्हाला वाटेल की लाकडाचा घ्यावा का, लाकडाचा तुम्हाला जमला तर अतिउत्तम, नाही जमला तर तुम्ही नॉर्मल ब्रशही घेऊ शकता. खूप सगळे असे मार्केटमध्ये ब्रँड्स आहेत जे फक्त पॅडल ब्रश खूप सुंदररित्या बनवतात. तर पॅडल ब्रशचा फरक हा होतो की खूपदा आपण फनीने जेव्हा जटा सोडवायला जातो किंवा काही करायला जातो त्यावेळेला ना ते केस तुटतात. पॅडल ब्रशचा फरक हा होतो की तुमचे केस तुटतही नाहीत आणि तुमच्या जटाही सोडवल्या जातात. पण पॅडल ब्रश घेताना ही काळजी घ्या की जो ब्रश असतो ना, त्या ब्रशचे जे ब्रिसल्स असतात म्हणजे त्याची जी टोकं असतात, त्याच्यावरती एक बॉलसारखं सॉफ्टचं असतं, ते असणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही इकडे बघत असाल तसंच तशा टाईपचेच ब्रश घ्या, कारण का त्यावेळेला काय होतं ते तुमच्या हेडला म्हणजे स्काल्फला डोक्याला मसाजही करतं आणि त्याचसोबत तुमच्या केसांच्या जटा इझिली आणि सॉफ्ट वेमध्ये हळूवारपणे सोडवतं आणि तुम्हाला दुखतही नाही. म्हणून पॅडल ब्रश हे तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे, नसेल तर नक्की घ्या. आता तिसरी गोष्ट म्हणजेच की 3 प्रॉडक्ट्स जे तुमच्याकडे असतात आणि जे आपण वापरतो तेही आपण खूपदा चुकीचे घेतो. खूपदा चुकीचे यासाठी घेतो कारण आपण त्याच्यामध्ये ब्रँड बघतो, त्याच्यामध्ये आपण त्याची प्राईस बघतो, आपण त्याच्यामागे त्याचे इन्ग्रेडियंट्स म्हणजेच की जे बॉटलच्या फ्रंट साईडला लिहिलेले असतात ते इन्ग्रेडियंट्स जे मुळात त्याच्यात काही वेळेला नसतात, अशा गोष्टी बघून ते घेतो. आता तुम्हाला कळलंच असेल हे वाला ते 3 गोष्टी कोणत्या असतील. एक म्हणजे तेल म्हणजेच ऑइल, एक म्हणजे कंडिशनर आणि दुसरं म्हणजे शॅम्पू, तिसरं म्हणजे शॅम्पू. या 3 गोष्टी आपण ज्यावेळेला घेतो या आपण नेहमी केमिकल बेस्ड घेण्याचा प्रयत्न करतो, कारण त्या एकतर स्वस्त असतात आणि दुसरी गोष्ट आपल्याला जे कंपनीवाले उघडं सगळं सांगतात की आपल्याला असं वाटतं की अरे दिस इज द ओनली ऑप्शन की ज्यात आपण आपले केस खूप छान होतील, पण असं होत नाही. उलटं तुमचे केस तेवढ्याच पुरती सॉफ्ट किंवा शायनी किंवा ज्या प्रकारचा तुम्हाला रिझल्ट हवा आहे तो तेवढ्याच पुरती देतो, त्याच्यानंतर ते खराब व्हायला सुरुवात होतात. तर तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे की या 3 गोष्टी वापरताना नॅचरल गोष्टी आणि केमिकल फ्री गोष्टींचाच वापर करा. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही कोणताही शॅम्पू, कंडिशनर, तेल घेता, तुम्ही हे इन्ग्रेडियंट्स जे पाटी असतात ते नक्की चेक करा, ते केमिकल फ्री असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे या 3 गोष्टी केमिकल फ्री घ्या. चौथी गोष्ट, आता चौथी गोष्ट ही आहे की फायबर बेस्ड हेअर वॉश टॉवल. आता हेअर वॉश टॉवल म्हणजे काय? आता तुम्ही म्हणाल आम्ही तर टॉवल वापरतो जे घरात आहेत जे तुम्ही अंगासाठी वापरत असाल, तर नाही.
ते टॉवल्स खूप रफ असतात, हार्ड असतात. जसं आपण स्किनला, लहान मुलांची स्किन खूपच नाजूक असते, तर आपण त्यांना आपले रेग्युलर टॉवल किंवा हे वापरत नाही, कारण त्याने त्यांच्या स्किनला रॅशेस होऊ शकतात, त्यांची स्किन हार्ड होऊ शकते, रफ होऊ शकते. यामुळे आपण त्यांना सॉफ्ट असे, खूप मऊ असे, हळूवार असे टॉवल्स वापरतो. तसंच तुमच्या स्किनला आणि तुमच्या केसांना असे टॉवल्स वापरणं खूप गरजेचं आहे. पण आता असे टॉवल्स वापरतानाच जे फायबर, मायक्रोफायबर नावाचे वेगळे टॉवल्स असतात, जे तुमच्या केसांमध्ये ना फ्रीझीनेस होऊन देत नाहीत. फ्रीझीनेस म्हणजे तुमचे केस असे भुतासारखे पसरणार नाहीत तुम्ही धुतल्यानंतर आणि तुम्ही रफ केल्यानंतर, तर ते तुमच्या केसांना सॉफ्ट, नॅचरल जसे आहेत तसेच ठेवतील. त्यामुळे तुमच्या केसांना असा जसे एक नॉर्मल लुक आहे तेच राहील, तुमचे केस डॅमेज होणार नाही. तर जर तुम्ही नॉर्मल टॉवेल वापरत असाल तर त्याच्याच बदला आणि मायक्रोफायबर टॉवेल्स घेऊन या. पॉईंट नंबर 5 काय होतं ना, की आपण ज्यावेळेला केसांचे प्रोडक्ट्स वापरतो, सगळं वापरतो, पण आपण झोपताना मात्र केसांची वाट लावतो. आता तुम्ही म्हणाल केसांची वाट काय, म्हणजे करता काय? तर असं काही नाही आहे. केसांची वाट आपण अशा प्रकारे लावतो की ज्या उशी घेऊन आपण झोपतो त्याचं जे कवर असतं तेही केसांची वाट लावू शकते. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे की झोपतानाही केसांची काळजी ही घेतलीच पाहिजे. आता त्यासाठी काय कराल, तर तुम्ही सिल्कचे पिलो केस वापराल. जे उशीचे कवर असतात ते सिल्क कपड्याचे असतील तर ते तुमच्या केसांचं जे मॉइश्चर, तुमच्या केसांचा जो सिल्कीनेस आणि त्यांना फ्रीझी होण्यापासून, डॅमेज होण्यापासून स्टॉप करतात. ते तसं होऊन देत नाहीत आणि तुमचे केस जसेच्या तसे राहतात. पण जर तुम्ही म्हणाल की तुम्ही केसांसाठी सिल्की पिलो केस लावलंय आणि मी झोपतो, तर नाही. मुलींनी स्पेशली ज्यावेळेला रात्री झोपता त्यावेळेला वेणी बांधणं खरंच खूप गरजेचं आहे, कारण का त्यामुळे तुमचा हेअर ब्रेकेज कमी होतो. तर हे नक्की करा, आपले कवर्स पिलोचे आजच्या आज चेंज करा. 6 आता काय होतं की मला असं खूपदा होतं की माझे केस खूप ऑइली होतात, म्हणजे दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी खूप ऑइली होतात, त्याला खूप मॉइश्चरायझर पकडतं आणि मग त्यामुळे ते खूपच असे, म्हणजे स्टाईल नाही करतायत त्याला काही अर्थातच. तर त्यावेळेला मी काय करते की त्यावेळेला मी बेबी पावडर वापरते. आता बेबी पावडर लहान मुलांसाठी असते, त्यामुळे ती हार्मफुल आपल्या केसांना, आपल्या स्कॅल्पला असूच शकत नाही. आता बेबी पावडर का वापरते, तर असे मार्केटमध्ये खूप सगळे प्रोडक्ट्स आहेत, जसं की ड्राय शॅम्पू किंवा अजून हेअर स्प्रे आहेत, खूप काही गोष्टी आहेत. तर या गोष्टीमध्ये पण केमिकल असतं, ते जर तुम्हाला विदाउट केमिकल भेटलं तर उत्तमच ऑप्शन आहे. पण ते नाही भेटलं तर बेबी पावडर हे घरच्या घरी तुम्ही अगदी सोप्या आणि स्वस्त नुसका आहे हा, की तुम्ही हा वापरू शकता. तुम्ही हे पावडर थोडीशी घ्या हाताला आणि तुमच्या स्कॅल्पला लावा, जिथे तुम्हाला ऑइली आणि ग्रीझी वाटताय तर तिथे हेअर्स तिथे तुम्ही लावू शकता. त्यामुळे तुमचे केसांना जे मॉइश्चर पकडलं ते निघून जाईल आणि तुमचे केस रेडी टू स्टाईल होतील. सो हे एक बेबी पावडरचा सिंपल नुस्खा आहे, तो ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला किती फायदा झाला तो. आता 7 आणि शेवटचा पॉईंट म्हणजे की मी खूपदा असं होतं की मला खूप सवय माझ्या केसांना वेगवेगळ्या स्टाईल करायची, त्यामुळे मी हेअर स्ट्रेटनिंग, हेअर कलर, ड्रायर असे अनेक गोष्टी वापरत असते. पण मग त्यामुळे काय व्हायला लागतं ना, आपल्या आपले जे केस आहेत त्यातलं ना मॉइश्चर निघून जातं आणि आपले केस ड्राय व्हायला लागतात, तुटायला लागतात, डॅमेज व्हायला लागतात. काय काय होतं त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींमुळे, ज्यावेळेला आपलं डॅमेज होतं ना केस, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की अरे उगाच केली मी हेअर स्ट्रेटनिंग किंवा उगाच केलं मी हेअर कर्लिंग वगैरे वगैरे. तर ह्याच्यासाठी ऑप्शन काय आहे, की तुम्ही एकतर तुम्ही हे मुळात वापरणं बंद करा, कमी वापरा, जेवढी गरज आहे तेवढंच वापरा, रोजच्या वापरासाठी वापरू नका. आणि तरीही सुद्धा माझ्यासारखं जर तुमचं प्रोफेशन असेल जिथे तुम्हाला रोज काही ना काही हेअर स्टाईलिंग करावी लागते, तर त्यावेळेला तुम्ही काय करू शकता की तुम्ही हिट प्रोटेक्टिंग स्प्रे वापरू शकता. आता हा स्प्रे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो, यामुळे काय होतं की तुम्ही कोणत्याही प्रकारचं जेव्हा स्ट्रेटनिंग किंवा कोणतंही इलेक्ट्रिकल हे करता, कोणत्याही सेटिंग्स, त्यावेळेला त्याच्या आधी तो स्प्रे मारा. त्यामुळे तुमच्या केसांना एक वेगळी लेअर होते आणि त्याच्यावर तुम्ही स्ट्रेटनिंग केल्यामुळे किंवा तुम्ही कोणतंही सेटिंग केल्यामुळे तुमचे हेअर्स डॅमेज होण्यापासून वाचतात. आणि या सगळ्यामुळे काय होतं की तुमचे केस जे आहेत ते नॅचरली खूप छान आणि व्यवस्थित, त्यांचं जे एक खूप सुंदर असं हे आहे ते तसंच राहतं. तर आपण 7 ते 8 गोष्टी बघितल्या ज्या तुमच्या एसेन्शियल्समध्ये असल्या पाहिजेत. आणि ट्रस्ट मी, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा, या 7-8 गोष्टी इतक्या गरजेच्या आहेत तुमच्या केसांसाठी, म्हणजे ह्या तुमच्यासाठी लाईफ सेव्हियर ठरतील. तर या गोष्टी नक्की वापरा आणि ह्याचा किती फायदा होतो हेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी पाहत राहा लोकमत सखी.